म्हणजे खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, वीज पंपावरती जीएसटी, प्लॅस्टिकवरती जीएसटी, त्यांचे काही स्पेअर पार्ट आणले त्याच्यावरती जीएसटी, सगळे जीएसटी 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 जर का असेल तर मग हे मेंढ्याचं जे सरकार आहे त्याला जीएसटी दिसेल त्याच्यात बसवा आणि राज्याच्या बाहेर पाठवून द्या. त्याला म्हणे ही आमची जीएसटी, जी पहिली जी एसटी दिसेल त्याच्यात बसून द्या पाठवून. आणि म्हणून या काही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे नुसतं रणगाणं गात बसायचं असेल तर द्या परत मेंढ्याला आणि गद्दाराला निवडून. पण मला खात्री आहे या संख्येने तुम्ही जमल्यात आणि ज्या उत्साहामध्ये आहात. अरे एक गद्दार झाला तरी चोपड्याचे नागरिक गद्दार झालेले नाही आहेत. हा चोपड्याला लागलेला कलंक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 जणांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाला जो कलंक लावला तसा चोपड्याला या गद्दारांनी लावलेला कलंक आहे. आणि तो कलंक तुम्हाला पुसून टाकावाच लागेल. कारण साधा एकच प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराज आता होऊन किती वर्ष झाली? 400 वर्ष झाली. मग मला फक्त सांगायचं की मी नावं घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हणता? सूर्याजी पिसाळ काय म्हणतो? खंडोजी खोपडे गद्दार म्हणतो ना. मग 400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग अजून पुसला जात नसेल तर ह्या काल परवा केलेल्या गद्दारीचा डाग हा कधी पुसला जाणार आहे? पण त्यांचा डाग त्यांच्याकडे राहू द्या. चोपड्यावरचा डाग हा तुम्ही पुसून टाकायचा आहे. आणि म्हणून मला केवळ चोपड्याचाच नाही, चोपड्याचा तर तुम्ही देणारच हो ना, पण जळगावचं सुद्धा पाहिजे. आणि जेवढे उमेदवार इकडे आहेत महाविकास आघाडीचे, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिकडे हात, आणि जिकडे तुतारी असेल तिकडे तुतारी. फक्त एक लक्षात ठेवा की गेल्या वेळेला त्यांनी जो एक भ्रम तयार केला होता, आपली जुनी निशाणी चोरले, ती निशाणी आता आपली नाहीये. अनेकांनी मला निवडणुकीनंतर सांगितलं फोन करून लोकसभेच्या की उद्धवजी आमच्याकडनं एक चूक झाली, आम्हाला तुम्हाला मतदान करायचं होतं, आम्ही तुमच्या चुकून जुन्या निशाणीवरती बटन दाबलं. त्यांना म्हटलं आता तसं करू नका, आता आपली निशाणी काय? मशाल. आणि तुम्ही सगळेजण सगळे प्रत्येक जणांनी ठरवलं पाहिजे की होय मी बाळासाहेबांची मशाल आहे आणि मी या गद्दारांना घरी. ते गाणं आहे ना, जाऊ द्या ना घरी, आता यांचे वाजले की 12 पाठवा ना घरी. सगळं मी काल सांगितलं ना, त्या सांगोल्याला गेलो होतो. हा तुम्ही सुद्धा एक तिकीट काढायचं. प्रत्येक जिथे जिथे गद्दार आहे तिकडे तिकडे मला एक गुवाहाटीचं तिकीट पाहिजे. आणि निकाल लागल्यानंतर वाजत गाजत ढोल ताशी घेऊन गद्दाराला ते तिकीट सुपूर्द करून यायचं. चल तुला स्टेशनवर सोडायला येतो, जा आणि येऊ शकतो. पण महिलांना जणू काय त्याने नोकरीला ठेवले, 1500 रुपये देत आहे, म्हणजे या सगळ्या माता भगिनी काय तुझ्या नोकर झाल्या? केवढी मस्ती. पैसे आम्ही देतो, काय बापाचे पैसे देतोयस? काय घरनं आणून पैसे देतोयस? मग आपलं सरकार आल्यानंतर आपण या भगिनींना 3000 रुपये देणार आहोत. 3000 रुपये शेतकऱ्यांना तर परत कर्जमुक्त करणारच आहोत, पण मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण देणार आहे. आता यांचं जे काही धोरण आहे, मुलगी शिकली प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, नाही. मुलगी स्वाभिमानाने उभी राहील, मुलगा सुद्धा स्वाभिमानाने उभा राहील. कारण मला कल्पना आहे तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीनी स्वकष्टाने कमवलेला 1 रुपया तुम्हाला आवडेल काय? मला सांगा. स्वकष्ट. अरे माझा मुलगा स्वतःच्या पायावर हिमतीवरती उभा राहिलाय. अरे माझी मुलगी स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिली, स्वतःच्या कमाईने खाते ती, स्वतःच्या कमाईने आपलं घर चालवते. याला म्हणतात अभिमान जो मेंढ्याकडे नाहीये. असं काहीतरी अभिमानाचं द्या ना तुम्ही, नुसतंच काहीतरी द्यायचं. महाराष्ट्राची संस्कृती आता काय झालेली आहे? गद्दारी. जी महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे आहे. मग तुम्ही अगदी साधू संतांचा म्हणा, क्रांतिकारकांचा म्हणा, देशप्रेमींचा म्हणा, साहित्यिक म्हणा, कलाकार म्हणा, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे.
महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. पण आता जर का तुम्ही अभ्यास घेतला सगळा, एक तो आता सर्वे येतोय आला की गेल्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, अधोगतीकडे चाललेला आहे. याचं कारण महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते आणि महाराष्ट्र हा दरोडेखोर आणि गुंडांच्या हातामध्ये दिला जातोय. आम्ही काही शेंडासारखं गप्प बसायचं? महाराष्ट्र हा, मी मगाशच्या सभेत बोललो, गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये, गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आज सुद्धा येताना मी बघतोय, अहो किती वर्ष तेच रडगाणं गायचं. मला वाटलं होतं की आपला आमदार झालाय, ठीक आहे, 2.5 वर्ष त्याला आपण काही करू शकलो नाही, तिकडे गद्दार होऊन तिकडे गेला, भरपूर निधी मिळाला, स्वतःला खोके तर मिळालेच. पण आपल्या पक्षांचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची, यांच्या आमदारांचे निधी कापून भरभरून त्यांना दिलं. मला वाटलं होतं की आज चोपड्याला गेल्यानंतर बोलण्यासारखं काही शिल्लकच नसेल, रस्ते अगदी आरशासारखे चकचकी नसतील. शेवटी मानेला पट्टा लावून मला बसावं लागलं, कारण ऑपरेशन तर झालंय, पुन्हा काहीतरी कुठे गचकलं तर काय करणार. गचके 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 किती खायचे. आज एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण झाला. गुजराती साहेब व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा लढलेले आपले कैलास बापू पण आहेत. पण दोघं कसे आहेत बघा, तेव्हा कैलास बापू आपल्याकडनं लढले होते, आता दोघं तिकडे गेले, मध्ये थोडे पलीकडे होते, पण दोघंही आता माझ्यासोबत आलेत.